गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे लेण्याद्री स्थित असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। लहानपणापासूनच या बाप्पाशी माझी काही खास अटॅचमेंट आहे, त्याला कारणही तसंच आहे। माझा आजोळ, येस माझा आजोळ आहे जुन्नर। आणि जुन्नर म्हटलं की पहिलं आठवतं लेण्याद्री ओझर बाप्पाचं दर्शन आणि शिवनेरी किल्ला। लहानपणी जेव्हा आम्ही मामाकडे राहायला जायचो तेव्हा पहिलं आम्ही सगळे म्हणजे सगळी भावंडं जवळपास मामाची मुलं मावशीची मुलं सगळे अशी एकत्र यायची आणि आम्ही सगळे मस्त लेण्याद्रीचं डोंगर चढायचो, बाप्पाचं दर्शन घ्यायचो, शिवनेरी किल्ल्यावर जायचो, शिवरायांचं दर्शन घ्यायचो आणि मगच पुढे काय ते कुठे फिरायचं असेल तर पुढे जायचो। लेण्याद्रीचं डोंगर चढणं तितकंसं कठीण आहे, स्पेशली उन्हाळ्यात त्याचा थोडा जास्त त्रास होतो। लहानपणीचा एक किस्सा सांगावसं वाटतो तुम्हाला। लहानपणी असं जेव्हा पायऱ्या मोजत चढायचो तेव्हा एवढी दमछाक व्हायची की एक एक पायऱ्या चढत जायचो आणि उतरताना एवढं पटापट उतरायचो की असं वाटायचं पण नाही की आपण एवढा लेण्याद्रीचा डोंगर चढून गेलेलो आहोत। आणि खरंच त्याच्यानंतर चढून गेल्यानंतर जे बाप्पाचं दर्शन होतं ना त्याचं समाधान ना काही वेगळं, ते शब्दात सांगताच येत नाही। आम्ही दुपारी 3:15 दरम्यान लेण्याद्री चढण्यास सुरुवात केलेली, त्याच्यामुळे उन्हाचा एवढा त्रास झाला नाही। आणि ज्या उतरण्याच्या वेळीस आम्हाला मस्त सूर्यास्त लागला, तुम्ही बघू शकता वरून एवढी छान सीनरी दिसते आणि त्याच्यानंतर सूर्यास्त होताना दिसतो आणि आकाशात असा मस्त लाल रंगाचा पट्टा दिसतो। सीनरी आणि प्लस सूर्यास्त एवढं छान दृश्य होतं ना आणि ते खरंच एवढं छान वाटत होतं ना, मोहक अगदी टिपण्यासारखं होतं। आणि ऑफकोर्स आम्ही भरपूर फोटोही काढले, व्हिडिओज पण काढले आणि खरंच खूप छान वाटलेलं। लेण्याद्रीची लेणी पण खूप मोहक आहे। इथे तुम्ही बघू शकता वर असं म्हणतात की वर पैसे टाकले आणि ते अडकले तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, काही काहींचे अडकतात, काही काहींचे खाली पडतात। पण मला असं वाटतं की बाप्पाच्या ठिकाणी आपण काहीही बाप्पाकडे मनापासून मागितलं तर बाप्पा आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतो आणि म्हणून मला असं वाटतं की नक्कीच लोकांच्या इच्छाही इथे पूर्ण होत असणार आहेत आणि ऑफकोर्स होतातच। हे आहे श्री मोरिया लेण्याद्री अर्धपीठ देवस्थान। फार कमी लोकांना या मंदिराबद्दल माहिती आहे। माझं माहेर जुन्नर आहे आणि सासर मंचर आहे। मंचरपासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे, त्याच्यामुळे मलासुद्धा या मंदिराबद्दल आता छान माहिती आहे, नाहीतर आधीसुद्धा मला या मंदिराबद्दल एवढी काही खास माहिती नव्हती। आणि आम्ही जेव्हा जेव्हा मंचरला जातो तेव्हा या बाप्पाच्या दर्शनासाठी नक्की येतो। खूप छान शांत आणि एकदम सिंपल मंदिर आहे, तुम्ही बघू शकता जास्त गर्दीसुद्धा नाही आहे मंदिरामध्ये। या आहेत माझ्या आत्या सासू, 80 वर्षाच्या आहेत आणि खूप गोड आहेत, कडकसुद्धा आहेत, तेवढ्याच फिट अँड फाईन। जुनं रक्त म्हणतात ते हेच बरोबर ना।
इथे या देवस्थानाबद्दल बाप्पाची सगळी माहिती दिलेली आहे. असं म्हणतात की लेण्याद्री बाप्पाची जी सोंड आहे, मुख आहे, या ठिकाणी स्वयंभूपणे प्रकट झालेली आहे. म्हणजे लेण्याद्री आणि हे मंदिर असं समोरासमोर आहे, म्हणजे इथून तुम्हाला लेण्याद्रीचं देवस्थान दिसू शकतं आणि लेण्याद्रीच्या इथून हे श्री मोरया अर्धपीठ देवस्थान दिसू शकतं. म्हणजे लेण्याद्रीला बाप्पाची पाठ आहे आणि या देवस्थानात बाप्पाची मुख बाप्पाचं मुख आहे असं म्हणतात. मी आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल. बाप्पाचं दर्शन घेऊन तुम्हाला पण खूप समाधान वाटलं असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, टेक केअर.